हेलो हमें तो इकड़े लावाचं काय झालं चला रोलिंग प्रेम रोड हा आहे ओके विरोधी पक्ष नेत्यांनी टीका केलेली आहे की ज्या पद्धतीने भाजपची शेवटची निवडणूक झाली की विरोधी पक्ष नेत्यांनी कधीच भाजपमध्ये येऊ नये एवढं जरी जाहीर केलं तरी कोणाची निवडणूक पहिली कोणाची निवडणूक शेवटची लोकांच्या लक्षात येईल। काँग्रेसची ही शेवटची निवडणूक असू शकेल या वातावरणात ते आहे आणि हास्यास्पद विधान करण्यामध्ये काहीही तात्पर्य नाही। अशी विधान करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देता येईल हा 21व्या शतकातला सर्वात मोठा गैरसमज। शरद पवार यांचं कालचं दोन वक्तव्य होते, पहिलं वक्तव्य अजितदादा आमचे नेते आहे, दुसरं वक्तव्य म्हणलं की अजितदादांना आता पुन्हा संधी नाही, संभ्रम निर्माण होतोय, काय परिस्थिती? आता ते संभ्रम निर्माण करतील एवढंच आता वातावरण करण्यासाठी त्यांना वेळ आहे। त्यांना देशाचे प्रश्न देशाच्या समस्या या संदर्भामध्ये भाष्य करण्याच्या ऐवजी आता हा जो काही त्यांचा पारंपरिक राजकीय भाषणबाजी सुरू आहे त्याकडे दुर्लक्ष करणं हेच आता उत्तम आहे। विद्यापीठामध्ये इतिहासाच्या विचार भाजप हा विषय शिकवला जाणार आहे, नागपूर विद्यापीठात समावेश करण्यात आलेला आहे। मला माहीत नाही भाजप हा विषय कधी शिकवला जाऊ शकत नाही, हा पण इतिहासामध्ये जेव्हा आपण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड तेव्हा मग पंडित नेहरूही शिकवले जातील आणि आपले मोदीजीही शिकवले जातील। एखाद्या वेळी राजकीय पक्षाचा इतिहास शिकवायचा असेल तर फक्त भारतीय जनता पार्टी शिकवली जाऊ शकत नाही, त्यामध्ये काँग्रेसही शिकवली जाईल, समाजवादी पार्टी ही शिकवली जाईल, देशाचा एकूणच राजकीय इतिहास शिकवला जाईल, फक्त भाजप कसं शिकवलं जाईल। संघाकडे कुठला इतिहास नाही, त्यांनी कधी स्त्रियाचा सन्मान केला नाही असं विरोधी पक्षनेते म्हणाले आणि त्यांचा पाठ्यक्रम कसा सवाल दिला असं विरोधी पक्ष नेत्यांची जुनी भाषणं काढा। काँग्रेसवर त्यांनी ज्या पद्धतीच्या अतिशय स्तरावर जाऊन टीका केली आहे ते जर तुम्ही काढल्या सोनियाजींबद्दल त्यांचं मत काय, त्यांचं राहुल गांधींबद्दल जुनं मत काय, आता ते नेहमी मत बदलवून लोकांना आपल्या बाजूने आकर्षित करू शकत नाही।